दऱ्या ज्या आहेत त्या सर्वांनी यशस्वीपणे सांभाळल्यामुळे आजचा हा अभिवादन सोहळा उत्कृष्टपणे इथे संपन्न होताना दिसतो आहे. या विजय सोहळ्याला एक वेगळी आणि ही परंपरा म्हणजे या लढाईतील एक विजयी सैनिक खंडोजी कुक्कोजी यांच्याकडे या विजय स्तंभाची करण्यासाठी या स्तंभाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या वेळी वंश परंपरेने सोपवण्यात आलं होतं. या स्तंभावर महार सैनिकांच्या यशोगाथेची गगन भरारी ते कौतुक करणारे इंग्रजीतून एक वाक्य लिहिले आहे, वन ऑफ द प्राउडेस्ट ट्रायम्प्स ऑफ द ब्रिटिश आर्मी इन द ईस्ट. या विजय स्तंभाच्या उभारणीनंतर काही वर्ष इंग्रज अधिकारीनिकांना त्या ठिकाणी स्मृतिदिन साजरा करण्यासाठी घेऊन जात असत. अतिशय शिस्तीत हे सैनिक त्या ठिकाणी जात असत, शहीद झालेल्या सैनिका बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत असत. काही सेवानिवृत्त सैनिकांची त्यांच्या विकासासाठी सोमवंशी महार पेन्शनर्सची एक पंचायत स्थापन केली. या विजय स्तंभाला भेट देण्यासाठी पुण्याच्या महार समाजातील अनेक लोक या ठिकाणी येत असत आणि तदनंतर काही कालावधीनंतर म्हणजेच 1970 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इतिहासाची पुनरावृत्ती केली आणि इथं या विजय स्तंभास भेट दिली. तेव्हापासून या विजयी स्तंभाला भेट देण्यासाठी अनुयायांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढत राहिली आणि ती आज अखेर अव्याहतपणे इथंच आपण मैदानात जो काही समत सैनिक दलांचा संच आहे त्या ठिकाणी साहसी खेळ खेळले जात. ही छोटी युवती काठी फिरवताना आपण पाहतोय समत सैनिक दलाची ही सैनिक, तिचं हे कौशल्य अगदी वाखाणण्याजोगं आहे. सोबतच पुन्हा एकदा गर्दीचा हा ओघ वाढलेला आपण पाहतोय. अत्यंत ही मंडळी विजय स्तंभाकडे कूच करताना आपण बघतोय आणि हा एवढाच किंबहुना यापेक्षा जास्त या प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रवेश प्रतीक्षेत आहे. हे नव्याने काही बालचमू आणि अत्यंत शांत संयमितपणे या विजय स्तंभाकडे साठी जात आहे. Thank you.
पोलिसांची देखील हे इकडे पुन्हा एकदा समता सैनिक दलात आणखी एक सैनिक लाठीकाठी फिरवून आपलं कसब दाखवताना आपण या ठिकाणी त्यांना पाहिलं. पण आज या अनोख्या सोहळ्याचं प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून अत्यंत रीतीने प्रक्षेपित करताना अखंडपणे पहाटे 5 वाजल्यापासून सर्वच दखल घेत हे प्रक्षेपण आपण अनुभवलं. यानंतर काही भीमसैनिक अनुयायी मोठ्या गर्दीने विजयस्तंभाकडे जाताना आपण बघतोय. विजयस्तंभाच्या परिसरात देखील ही या ठिकाणी समता सुरक्षा व्यवस्थेमध्ये माननीय सैनिक दलांच्या व्यवस्थेमध्ये माननीय नामदार सैनिक दलाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये या ठिकाणी माननीय या ठिकाणी पाहू शकतो. आपण ट्रीपमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी विजय अभिवादन करण्याकरिता केंद्रीय सामाजिक न्याय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी अभिवादनासाठी उपस्थित होत आहेत. सोबतच सर्व प्रशासकीय अधिकारी माननीय आठवले साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि विजय स्तंभाकडे ते थोड्याच वेळात अभिवादन करून मान पुष्पचक्र अर्पण करतील.
आपण बघतोय आणि सोबतच कार्यकर्त्यांचा जत्था देखील त्यांच्या सोबत आहे, कारण आपण या आंब्याला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब या ठिकाणी अभिवादन करताना आपण पाहतोय. त्याचबरोबर माननीय डॉक्टर सिद्धार्थ धेंडे जवळ पुणे महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आठवले साहेब आणि इतर मान्यवर विजय स्तंभास मानवंदना देत आहेत. त्याचबरोबर परशुरामजी वाडेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या विजय स्तंभाची प्रतिकृती माननीय सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे. नामदार अभिमानांना सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय भंतेगण आणि माननीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी यांच्याकडून या विजय स्तंभाला मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी अभिवादन आपण नुकतंच पाहतोय. संपूर्ण परिसर अत्यंत उल्लासित सर्व जनसागर या ठिकाणी आपण अभिवादन पाहिलं. त्याचबरोबर आणि विजय स्तंभाकडून अभिवादन करून माननीय नामदार रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री हे परिसराची पाहणी करत सोबत सर्वसह या ठिकाणी अभिवादन करून निघालेले आणि इकडं प्रवेशद्वाराजवळ अजूनही तेवढाच ओघ आपण गर्दीचा पाहतोय. अशीच अव्याहतपणे संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे याची खात्री वाटते.
कारण 2 वर्ष कोरोनाच्या काळ निर्बंधामध्ये सर्व राहिलेली ही मंडळी अजून सावट गेलं नसलं तरी प्रशासनाकडून मात्र काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं आणि अशाही स्थितीमध्ये यावर्षी हे अभिवादक उच्चांकी गर्दीने या ठिकाणी अभिवादनासाठी आले पाहतोय. प्रशासकीय आस्थापनांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, विद्युत महावितरण विभाग, ग्राम यांचा फार मोठा मोलाचा सहभाग होता. या सर्वांना आम्ही मनापासून देऊ इच्छितो. सकाळपासूनचा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. अभि अनुयायांची फार मोठी गर्दी होती. अभिवादन सोहळा शिस्तीत सुरू आहे, त्यामुळे सर्वांना मनापासून धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी स्वतः वाहनतळ आणि परिसराला भेट देऊन आस्थापनेची पाहणी केली, त्यांना मनापासून धन्यवाद. त्यासोबतच वरिष्ठ अधिकारी सोहळा सुद्धा नियंत्रण कक्षात पार पडला. या सर्वांना मनापासून धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं सह्याद्री दूरदर्शने हे थेट प्रक्षेपण दाखवल्याबद्दल मी सुजाता भालेराव आणि मी अधो आपले सर्वांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या निमित्ताने पुन्हा सांगू इच्छितो की या ठिकाणी जी आपणास युट्यूबची लिंक दिलेली होती त्या लिंकवर ओळ्याचा आनंद घेऊ शकता. पुन्हा एकदा सर्वांना सर्व ज्ञात अज्ञात सर्व सर्व असणाऱ्या समितींना मनापासून